राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग तीनशे त्रेचाळीसावा जंजिऱ्याला आरमाराचा वेढा घालून किल्ला जेर करायचा म्हटले तरी ते कठीण होते तरी मराठ्यांनी जंजिऱ्याच्या तटावर तोफांचा धडाका सुरू केला मराठी आरमाराचा तोफखाना जंजिऱ्यावर आग ओकू लागला मोठे मोठे तराफे करून त्यावरही तोफा चढवण्यात आल्या व जंजिराच्या सभोवार समुद्रात तो तरता तोफखाना गरजू लागला यावेळी सिद्धी संबूल किल्ल्यात नव्हता तो वेंगुर्ल्याच्या बाजूस गेलेला होता तो आरमारासह परत आला आणि त्याला हा मराठी तोफांचा गराडा व धडाका दिसला त्याने मुसंडी देऊन हा गराडा मोडून काढला झाले सर्व श्रम वाया गेले वेढा मोडला गेला डिसेंबर सोळाशे पंचाहत्तर आणि याच सुमारास मृत्यूची एक वार्ता जंजिऱ्यात येऊन धडकली मुंबईत पोहोचली राजापुरात पसरली सुरतेतन सर्वत्र एकच खळबळ उडाली कोणाच्या मृत्यूची बातमी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराज वारले महाराजांच्या डोक्यात भयंकर कळा येत होत्या कारण त्यांचा मेंदू कुजला होता त्यांना मोठा आजार झाला होता प्रत्यक्ष संभाजीने त्यांना विष घातले संभाजीचे वर्तन बिघडले त्याने महाराजांच्या सेवेतील कोणा एका मुख्य ब्राह्मणाच्या मुलीशी व्यभिचार केला संभाजीने तिला भेटण्यासाठी गडावरून खाली जाणे बंद न केले तर संभाजीचा कडे लोट करण्याचा हुकूम महाराजांनी दिला यामुळे चिडून संभाजीने त्यांना विषप्रयोग केला अशा भयंकर बातम्या सर्वत्र पसरल्या इतकेच नव्हे तर त्यांचा अंत्यविधी कुठे झाला कसा झाला त्यांची उत्तरक्रिया कशी कशी झाली याचीही अगदी तपशीलवार चर्चा लोक करू लागले सिद्धी संबूलला महाराजांच्या मृत्यूची वार्ता समजली त्याने इंग्रजांच्या डेप्युटी प्रेसिडेंटच्या एका नोकरालाही वार्ता स्वतः सांगितली सर्वत्र निरनिराळ्या विचारांच्या लाटा उठू लागल्या स्वाभाविकपणे महाराजांच्या शत्रूंना हायसे वाटले पण अखेरीस या सर्व बातम्या खोट्या ठरल्या खरी गोष्ट अशी होती की महाराज यावेळी जानेवारी सोळाशे शहात्तर साताऱ्यास बरेच आजारी पडले होते आजाराच्या बातम्याही पसरल्या नंतर लोकांच्या प्रतिभेला पंख फुटले आणि मग त्यांनी हवी तशी भर घालून दिली ही अभद्र वार्तावाऱ्यावर सोडून वयाच्या पंधराव्या वर्षापासून सतत कमालीचे कष्ट करून महाराजांचे शरीर शिणले होते शारीरिक व मानसिक असह्य ताण त्यांना सोसावा लागला होता व लागत होता मनाची उमेद फार मोठी होती त्या उमेदी पुढे अस्मान खुजे होते पण काय करावे शरीर आता नको नको म्हणत होते महाराज आग्र्याहून भयंकर दौडीने आले त्यावेळीही असेच फार आजारी पडले होते आता यावेळी तर त्याहूनही जास्त आजारी पडले प्रदीर्घ विश्रांतीची अत्यंत आवश्यकता होती पण विश्रांती केव्हा घ्यायची घ्यायची तरी कशी उत्तुंग ध्येयासाठी वेड्या झालेल्या माणसाला विश्रांती ही तीन अक्षरे कुठेच सापडत नाहीत त्याला विश्रांती घ्यायला लावण्याचे आणि आळे बळे थोपटून झोपवण्याचे सामर्थ्य फक्त एकाच्याच हाती असते त्याचे नाव मृत्यू हळूहळू महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली छान बरे वाटू लागले ते हिंडू फिरू लागले श्री जगदंब महाराज खडखडीत बरे झाले महाराज जवळजवळ एक महिनाभर फार आजारी होते श्री जगदंबेच्या कृपेने महाराजांची प्रकृती ठीक झाली आणि सिद्धी इंग्रज वगैरे लोकांना फार वाईट वाटले म्हणजे खोट्या बातम्या उठल्या म्हणून साताऱ्याजवळ खंडोबाच्या पाली गावी खराडे व काळभोर यांच्यामध्ये पाटीलकीचा वाद चालू होता अखेर दिव्य करायचे ठरले या दिव्यास महाराज छत्रपती स्वतः व प्रधानपंत मोरोपंत निराजीपंत न्यायाधीश दत्ताजीपंत मंत्री हरजीराजे महाडिक वगैरे खाशी मंडळी जातीने हजर राहिली महाराजांच्या आजारानंतर लगेच हे दिव्य झाले दिनांक एक फेब्रुवारी सोळाशे शहात्तर या दिव्यात काळभोर खरे ठरले खराडे खोटे ठरले महजर झाला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या अफवांच्या काळात स्वराज्याच्या राज्यकारभारात काहीही गडबड गोंधळ उडाला नाही आजाराच्या दिव्यातही महाराज खरे ठरले दिव्य उतरले मृत्यूची काळी छाया नाहीशी झाली जंजिर्यावर पुन्हा मराठी तोफांची तोंडे वळली नव्या दमाच्या लढाईसाठी पुन्हा तयारी सुरू झाली महाराज सातारा पालीहून पन्हाळगडास गेले मोरोपंत व इतर अधिकारी त्यांच्या संघे होते इसवी सन सोळाशे शहात्तर मेमध्ये आणि मग मात्र सर्वत्र बातम्या पसरत गेल्या विशेषतः परकीय गोटात की शिवाजी अगदी सुखरू पाहेरे आहे इतकेच नव्हे तर त्याच्या सैन्याने नुकतीच अथणीची पेठही मारली तीन लाख होनांची लूट नेली आणि त्यात इंग्रजांचे सोळा हजार होनांचे म्हणजे सुमारे साठ हजार रुपयांचे कापडही मराठ्यांनी नेले मराठ्यांनी बेळगाव जिंकून घेण्याचाही मोठा खर्चिक प्रयत्न केला बेळगावास अनुखान म्हणून किल्लेदार होता त्याने असे कबूल केले की कि किल्ला तुमच्या स्वाधीन करतो मला चाळीस हजार होन द्या मराठ्यांनी दिले पण आयत्या वेळी खानाने दगा केला व मराठ्यांचे सैन्य किल्ल्यात शिरत असताना त्याच्यावर जबर मारा केला पाचशे मराठे ठार झाले मराठ्यांना माघार घ्यावी लागली बेळगाव मराठी राज्यात येण्याचा मुहूर्त हुकला बेळगाव मराठी राज्यात असावे यासाठी पाचशे मराठ्यांचे रक्त आणि प्राण बेळगावच्या दरवाजात सांडले इसवी सन सोळाशे शहात्तर जून प्रारंभ महाराज पन्हाळ्याहून रायगडास पाऊस सुरू होण्यापूर्वी परतले मध्यंतरीच्या काळात विजापूर दरबारात अंतर्गत युद्ध पेटले बहलोल खान पठाणाने खवास खानास कैद करून वजिरी बळकावली व लवकरच दिनांक बारा जानेवारी सोळाशे शहात्तर त्याला बंकापूरच्या किल्लेदाराकडून ठार मारविले दरबारात पठाणांचा परदेशी पक्ष व सरजाखानाचा दख्खनी पक्ष असे दोन तट पडून अंतर्गत दंगलीस सुरुवात झाली दख्खनी उत्तरी पक्षांच्या भांडणातूनच मराठे लोक प्रबळ बनत गेले या भांडणातूनच दक्षिणेतील मुसलमानी राज्ये मुडकळीस आली व त्यातूनच शिवशाही जन्माला आली विजापूरकरांची स्थिती क्षय लागलेल्या माणसासारखी झाली होती मराठ्यांच्या उदयामागे जी काही प्रमुख कारणे होती त्यात मुसलमानांची अंतर्गत फूट हेही एक ठळक कारण होते हे मुसलमान मुत्सद्यांना समजत नव्हते असे नाही डोळ्यांदेखत देखत त्यांच्या उरावर सिंहासन निर्माण होत होते बादशाही मृत्यूपंथाला लागली तरीही हे मुसलमान आपसातच लढत होते क्षयाचे दुखणे वाढतच होते आदिलशाहीच्या मृत्यूची स्पष्ट चिन्हे दिसू लागली होती महाराज साताऱ्यास असतानाच कर्नाटकातून त्यांच्या खास भेटीसाठी एक फार थोर व्यक्ती येऊन दाखल झाली रघुनाथ पंत हणमंते काहीतरी मातब्बर राजकारण काखेत घेऊन पंत महाराज साहेबांच्या भेटीसाठी आलेले होते